नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीच्या अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट तयार होण्यासाठी मार्केटचं ऑप्शन आणि टेक्निकचं ग्राउंड लेवल कशा पद्धतीने तयार झाले याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला काय करा, या ठिकाणी सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी आपला मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो ऑलमोस्ट बुलिश व्ह्यू होता. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की बाबा निफ्टी जो आहे तो बुलिश असेल, पण कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टी मध्ये सेलिंग प्रेशर राहणार आहे आणि त्या ठिकाणी थोडं आपल्याला एका रेंजच्या बाहेर जोपर्यंत मार्केट येणार नाही तोपर्यंत आपल्याला मोठी मुवमेंट येणं अपेक्षित नव्हतं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो त्याच पद्धतीनं दोन्ही इंडायसेस आज सकाळी ओपन तर खूप चांगल्या पद्धतीने गॅप अप झाले. गॅप अप ओपन झाल्यानंतर मित्रांनो पहिल्या 5 मिनिटांमध्ये जे काय हाय तयार केले निफ्टी आणि बँक निफ्टी इंडायसेसनं ते हाय दिवसभरामध्ये परत मार्केटला क्रॉस करता आले नाहीत आणि कंटिन्यू बेसिसवर मार्केटनं जो काही गॅप तयार केला होता तो गॅप फिल करून कालच्या फ्रायडेचं जे ट्रेडिंग सेशन होतं या फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लास्ट सेशन जे होतं शेवटचा अर्धा एक तास त्या रेंज जी तयार केली होती त्या रेंजच्या आसपास ऑलमोस्ट बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्ही इंडायसेसने काय केले त्या ठिकाणी क्लोजिंग केलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो ज्या वेळेला आपण मार्केटचा विचार करतो मार्केटचा विचार करत असताना आपल्याला त्या ठिकाणी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे आणि त्याचबरोबर ऑप्शनचं सेटअप काय हे पण काय करावं लागत असतं त्या ठिकाणी कंटिन्यू बेसिसवर बघावं लागत असतं. मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी बँक निफ्टीचा डेली कॅन्डलवर जर चार्ट बघितला तर या ठिकाणी मित्रांनो क्लिअरली बँक निफ्टीमध्ये परत एकदा हायर साईडला या ठिकाणी सेलिंग आलेला तुम्हाला दिसून येते जिथं आपल्याला अपेक्षा होती की बाबा मार्केट आज जे आहे ते अपसाईडला जायला सुरुवात करेल. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं आजच्या आपण ट्रेडिंग सेशनमध्ये परत पाठीमागच्या काही दिवसाचं जे काय बेस बिल्डिंग सुरू आहे हा बेस या ठिकाणी होल्ड केलेला तुम्हाला दिसून येतोय. त्याचबरोबर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये काय झालं आज मित्रांनो निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट तीच कंडिशन आहे. पण निफ्टीने मित्रांनो सर्वात महत्वाचं काय केलंय तर कालची जी क्लोजिंग प्राइस आहे त्या क्लोजिंग प्राइसच्या ऑलमोस्ट जवळ आजचं क्लोजिंग जे आहे ते निफ्टी झाले हे आपल्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. टेक्निकली जर बघायचं झालं तुम्ही जर टेक्निकल सेटअप मार्केटचं जर बघितलं तर मित्रांनो निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो त्या ठिकाणी 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आणि त्याचबरोबर 18,100 ही रेंज देखील मार्केटनं होल्ड केले हे आपल्यासाठी मार्केटला मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवण्यासाठी आणि मार्केटसाठी चांगली गोष्ट आहे. पण बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी इंडायसेस मित्रांनो एक्झॅक्ट .10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे या मुव्हिंग एव्हरेज वरून डाऊन साईडला आला आहे. याचा अर्थ काय होतो मार्केटमध्ये उद्या देखील मित्रांनो मार्केटला 39,000-39,100 वरती ट्रॅव्हल करणं टफ चॅलेंज राहणार असल्याचं क्लिअरली मार्केटचं टेक्निकल सेटअप आपल्याला सांगते. मित्रांनो तुम्ही जर पाठीमागच्या काही दिवसाचं मार्केटचं जर स्टडी केला मार्केटला जर ऑब्झर्व केलं तर सातत्याने मित्रांनो प्रायमरी मार्केट जे आहे ते जबरदस्त जोरामध्ये आहे. त्याच्या अगोदर पारस डिफेन्स असेल त्यानंतर नायकाचं आयपीओ असेल आज सिगाचीचं आयपीओ असेल ह्या सर्वच्या सर्व आयपीओ मध्ये लोकांचे पैसे जे आहेत ते डबल झालेले आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी प्रायमरी मार्केट जे आहे ते जबरदस्त ऍक्शन मध्ये आहे. अजून देखील काही आयपीओ ओपन झालेले आहेत अजून देखील काही स्टॉकचं लिस्टिंग जे आहे ते होणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात प्रायमरी मार्केट जे आहे ते जबरदस्त जोरात आहे आणि सेकंडरी मार्केट ऑलमोस्ट या ठिकाणी कोमात असल्याचं तुम्हाला दिसून येते. कारण का मित्रांनो फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या जर प्लेसमेंट आणि त्यांच्या जर पोझिशन बघितल्या तर ज्या ऑलमोस्ट बुलिश होत्या आज मार्केट खरं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने एक अपसाईडला मूव्ह किंवा एक टेक्निकल बाउन्स बॅक जो आहे तो हायर साईडला देणं अपेक्षित होतं. पण मार्केटनं तसा टेक्निकल बाउन्स बॅक दिलेला नाही. आजचं सिगाचीचं जर बघितलं तर त्या ठिकाणी 267% लिस्टिंग झाले. पॉलिसी बाजारचं पण 22% प्रीमियमवर लिस्टिंग झाले आणि एसजेएस एंटरप्राइज जे आहे ते मात्र डिस्काउंटवर 5.87% लिस्ट झालं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो बँक निफ्टीचं ऑप्शनचा सेटअप काय सांगतंय तर मित्रांनो बँक निफ्टीच्या ऑप्शनच्या सेटअपनुसार 39,000 हा सर्वात मोठा मार्केटसाठी रेजिस्टन्स आहे. त्याचबरोबर 39,500 हा देखील मार्केटसाठी सर्वात महत्वाचा रेजिस्टन्स मार्केटमध्ये असलेला दिसून येतो. आणि लोअर साईडचा जर विचार केला तर 38,500 आणि 38,000 हे बँक निफ्टीचे सपोर्ट आहेत. पण मित्रांनो आजचा जर चेंज इन ओआयचा जर डेटा जर तुम्ही चेक केला तर हा चेंज इन ओआयचा डेटा मार्केटमध्ये खूप वीकनेस उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येऊ शकते असं डेटामध्ये क्लिअरली कुठं ना कुठं इंडिकेशन होत आहे. जो डेटा सांगतोय आपल्याला जो ऑप्शनचा त्यानुसार चार्टमध्ये पण क्लिअरली आपल्याला सेलिंग प्रेशर दिसून आलंय. म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो परत एकदा आपल्याला साईडवेज मार्केट जे आहे ते अनुभवास मिळू शकतं. कारण का निफ्टीचा डेटा जो आहे तो कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग दिसतोय आणि बँक निफ्टीचा डेटा कम्पॅरेटिव्हली वीक दिसतोय. आणि त्याचबरोबर मित्रांनो ऑप्शनचं जर प्लेसमेंट बघितलं बँक निफ्टीचं ते वीक आहे आणि 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली मार्केट क्लोज आहे आणि खाली
50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा मार्केटला सपोर्ट आहे. आणि ह्या डेटासाठी आपल्याला अजून एक महत्वाचा डेटा पॉइंट जो आहे तो बघणं गरजेचं आहे. संध्याकाळी डेरिव्हेटिव्हचा डेटा जो आहे, प्लेसमेंटचा, एफआयएस डीआयच्या पोझिशन कसं आहे, तो डेटा बघितल्यानंतर आपला अजून क्लिअर मार्केटवरचा जो आहे तो व्ह्यू त्या ठिकाणी होईल. आणि निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये काय कंडिशन आहे मित्रांनो, तर निफ्टीमध्ये मित्रांनो ओआयचा जर डेटा बघितला तर त्या ठिकाणी 18,100 या ठिकाणी कॉल रायटिंग झालंय, 18,200 या ठिकाणी कॉल रायटिंग झालंय, 18,300 या ठिकाणी कॉल रायटिंग झाले, आणि इव्हन मित्रांनो 18,500 पण कॉल रायटिंग झालं तुम्हाला दिसून येतं. म्हणजे हायर साईडला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग क्लिअरली झालेलं दिसून येतोय. आणि मार्केटचा जर सपोर्ट विचारात घेतला तर सपोर्ट हा मित्रांनो 18,100 आणि 18,000 मार्केटमध्ये क्लिअरली ओआयचा सपोर्ट असलेला तुम्हाला दिसून येतोय. पण त्याही पेक्षा महत्वाचं आपल्यासाठी मित्रांनो चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला एज पर चेंज इन ओआय निफ्टीचा डेटा, तर त्यानुसार निफ्टी देखील मित्रांनो कुठं ना कुठं तुम्हाला वीक होताना दिसून येतोय. आणि मित्रांनो निफ्टी जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 17,900 खाली जर क्लोज झाला तर त्या ठिकाणी मित्रांनो परत एकदा निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर जे आहे ते तुम्हाला माउंट होताना क्लिअरली येणाऱ्या काही दिवसामध्ये दिसून येणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड करायचं असेल तर काय करायला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्रत्येक जण कमेंट्स करून जरूर सांगा, की खूप लोक मला विचारतात कॉल करून मेसेज करून की सर आमचा हा स्टॉक खरेद केलाय, तो स्टॉक खरेद केलाय, ह्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम झालाय, हा स्टॉक अडकलाय, ह्याच्यामध्ये इतकं प्रॉफिट आहे, ते प्रॉफिट कधी बुक करायचं, असं बऱ्याच लोकांच्या तुमच्या क्युरीज आहेत. मित्रांनो तुम्ही काय करा, तुमच्या ज्या काही स्टॉक मार्केट संदर्भात विशेषतः लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि होल्डिंग संदर्भात जर तुमचे काही स्टॉक असतील आणि त्याच्यात तुम्हाला लेवल्स हवे असतील, त्याचे तुम्हाला टार्गेट हवे असतील, त्या स्टॉकवरचा जर तुम्हाला व्ह्यू हवा असेल तर आज युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये काय करा, तुम्ही कमेंट्स करून टाका कोणत्या कोणत्या स्टॉकवर तुम्हाला व्ह्यू हवाय, त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ जो आहे तो पुढल्या 2 ते 3 दिवसामध्ये तयार करून काय करू आपण युट्यूबला अपलोड करूया. म्हणजे ज्यामुळे तुमचं स्टॉक संदर्भात देखील बऱ्याच गोष्टी ज्या त्या क्लिअर होतील, किंवा त्याचं टेक्निकल सपोर्ट असतील, चार्टिकल सपोर्ट असतील, त्याचबरोबर ओआयचा जर डेटा असेल तर ओआयनुसार किंवा मंथली सिरीजच्या डेटानुसार मार्केट कुठं काय करू शकतं, आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला त्या संदर्भात शेअर करेल. तर जरूर काय करा, कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून टाका कोणत्या स्टॉकवर तुम्हाला व्ह्यू वगैरे हवे, त्यातले 4 ते 5-6 स्टॉकवरती काय करेल मी एकत्रित व्हिडिओ बनवले, एका स्टॉकवर व्हिडिओ न बनवता अर्ध्या तासाचा तासाचा प्रत्येक स्टॉकवर काय करेल मी त्या ठिकाणी व्हिडिओ एकत्रित बनवेल, आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार तो व्हिडिओ काय करू शकता त्या ठिकाणी बघू शकता. म्हणजे तुम्हाला एखादा स्टॉक घेतल्यानंतर त्याचं अनालिसिस कशा पद्धतीने केलं जातं, कोणता डेटा बघायचा असतो, कोणत्या लेवलला स्टॉक लॉंग टर्मला खरेदी करायचा असतो, ह्या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला त्यामध्ये सांगेल. तर तुम्ही जरूर काय करा, कमेंट्स करून त्या ठिकाणी सांगा. मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे फ्रायडेसाठीचा जो व्हिडिओ बनवला होता, फ्रायडेसाठी मी सोमवारसाठी फ्रायडेला जो व्हिडिओ बनवला होता म्हणजे शनिवारी आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी, तर त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं बाबा बँक निफ्टी आणि निफ्टी इंडायसेसवरती आपला जो व्ह्यू होता तो या पद्धतीचा. पण मार्केटनं काय केलं, सकाळी एकदा बायचा कॉल आपल्याला दिला, म्हणजे ज्या ठिकाणून 39,900 आपण बाय करणार होतो आणि मार्केट गॅप ऑफ ओपन झालं तर खूप स्पीडनं ह्या रेंजकडे आलं आणि वरती जाण्याचा प्रयत्न केला. पण मार्केट हायर साईडला या ठिकाणी सस्टेन झालं, लगेच 5 ते 10 मिनिटात मार्केटनं डाऊन साईडला मुव्हमेंट दिली आणि त्यानंतर मित्रांनो निफ्टी इंडायसेस जो आहे तो काय केलाय, पाठीमागच्या पूर्ण 2 दिवसापासून एका खूप छोट्या रेंजमध्ये निफ्टीनं टाइम स्पेंड केलेला आहे, बँक निफ्टीनं टाइम स्पेंड केला. निफ्टीचा जर विचार केला तर 18,155 आपला बुल इश्यू होता. तुम्ही जर इथं निफ्टीवरती लॉंग पोझिशन घेतली असती तर या ठिकाणी 219 पर्यंत टार्गेट मिळालं असतं. पण मित्रांनो हे टार्गेट जे आले ते खूप फास्ट, पहिल्या 5 मिनिटांमध्ये हे सगळे टार्गेट आले आणि त्यानंतर मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट त्या ठिकाणी साईडवेज राहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणताही चांगला बेनिफिट जो आहे तो ह्या लेवलच्या सहाय्यानं कमवता आलेला नाही. आणि मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, निफ्टी आणि बँक निफ्टीचा तुम्ही जर हिस्टॉरिकल डेटा चेक केला तर मोस्ट ऑफ टाइम मार्केट जे आहे ते साईडवेज असतं. आणि मित्रांनो आता जे सध्या मार्केट साईडवेज चाललेलं आहे किंवा मार्केट एखाद्या छोट्या रेंजमध्ये अडकताना तुम्हाला दिसून येत आहे, किंवा मार्केटमध्ये जे सध्या करेक्शन सुरू आहे ना, वेगवेगळ्या ब्रोकरेज हाऊस आणि बाकीचे जे एक्सपर्ट आहेत मार्केटमध्ये, मार्केटमधले एक्सपर्ट म्हणजे माझ्यासारखे युट्यूबर किंवा बाकीचे तुम्ही जे युट्यूबचे व्हिडिओ बघताय त्यांना एक्सपर्ट म्हणायचं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण एक्सपर्ट कुणाला म्हटलं जातं, मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रोकरेज हाऊस असतील किंवा इंडिपेंडंट रिसर्च इन्स्टिट्यूशन असतील किंवा म्युच्युअल फंड कंपन्या असतील, इन्शुरन्स कंपन्या, ह्या इन्स्टिट्यूशनचा मार्केटवरचा व्ह्यू काय. तर मित्रांनो ह्यांचा व्ह्यू जो आहे तो अलीकडे थोडाफार चेंज होताना दिसून येतोय. काही ब्रोकरेज हाऊसचं असं म्हणणं आहे की मार्केटमध्ये जे आहे ते येणाऱ्या कालखंडामध्ये प्राइस वाईज आणि टाइम वाईज करेक्शन येऊ शकतं. मित्रांनो आता जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी भरपूर काय झाला या ठिकाणी करेक्ट झालाय पाठीमागच्या काही दिवसापासून. तुम्ही जर या ठिकाणी करेक्शन चेक केलं त्याच्या लाईफ टाईम हाय पासून बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो ऑलमोस्ट 3,453 पॉईंट ऑलरेडी करेक्ट झालं आणि हे एक चांगलं करेक्शन मानलं जातं, हेल्दी, काही अडचण नाही. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय की हे करेक्शन जे असतं ना ते प्राइस वाईज विथ टाइम वाईज व्हायला पाहिजे.
म्हणजे प्राइस तर डाऊन साईडला यायलाच पाहिजे, पण ते प्राइस डाऊन साईडला येत असताना जास्तीत जास्त टाइम पण काय झाला पाहिजे, स्पेंड झाला पाहिजे. आणि जर जसं प्राइस वाईज आणि टाइम वाईज करेक्शन होत जाईल मार्केटमध्ये, तस तसं मित्रांनो इन्स्टिट्यूशन जे आहे ते अक्युम्युलेशन करतात, स्मार्ट प्लेयर जे आहेत त्या चांगल्या स्टॉकमधून एक्झिट करतात, परत त्याही पेक्षा चांगले स्टॉक किंवा बाकीचे फंडामेंटली किंवा टेक्निकली जे स्ट्रॉंग मोमेंटम देण्याच्या तयारीत आहेत अशा स्टॉकमध्ये ते अक्युम्युलेशन करून एंट्र्या घेत असतात. म्हणजे इथून पुढच्या काळखंडामध्ये मित्रांनो तुम्हाला इंडेक्स पेक्षा स्टॉक स्पेसिफिक स्टॉकमध्ये पुढील 3 ते 4 महिने तुम्हाला काम करावं लागणार आहे हे पहिल्या लक्षात घ्या. त्यामुळे इंडेक्सवरती जास्त प्रॉफिटच्या अपेक्षा ठेवणं सध्याच्या काळात पुढील 2.5-3 महिने तुम्हाला चुकीचं ठरणार आहे हे पहिल्या लक्षात घ्या. स्टॉक स्पेसिफिक तुम्हाला मुवमेंट खूप मोठ्या येताना दिसून येतील. बऱ्याच स्टॉकमध्ये मोठमोठ्या ब्ल्यू चिप्स कंपन्यांमध्ये, चांगल्या मिडकॅप लार्ज कॅप कंपन्यांमध्ये किंवा स्मॉल कॅपचे जे मोठे स्टॉक आहेत या स्टॉकमध्ये पण मित्रांनो 8-10% मूव्ह आहेत ते अलीकडे दररोज येताना दिसून आहेत. ते स्टॉक पिक करून जर तिथं ट्रेडिंग किंवा तिथं डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही काम केलं जे F&O मध्ये स्टॉक आहेत तर तिथं बेनिफिट जास्त होणार आहे इंडेक्स पेक्षा. कारण का इंडेक्स मध्ये जी प्रॉबॅबिलिटी बनते आता बजेट पर्यंत, मार्केट एका छोट्या रेंज मध्ये ट्रेड करेल किंवा काही ठिकाणी स्पाइक किंवा ओलाटाईल मार्केट जे आहे ते अनबॉस येण्याची शक्यता नाकारता येते. मित्रांनो मी कालच्या व्हिडिओ मध्ये पण हा एक ट्रेंड लाईन काय केली होती या ठिकाणी ड्रॉ केली होती, आणि ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला राईज ऑन सेलची पॉलिसी काय करायची सांगितली होती वापरायची होती. आणि आज परत मित्रांनो या ठिकाणी मार्केटनं काय केलं, एक्झॅक्ट ह्या ट्रेंड लाईन वरती क्लोजिंग दिलेला. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो बँक निफ्टी वरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू बँक निफ्टीवरचा कुठून ठेवायचा तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये, तर साधारणतः उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी मित्रांनो बँक निफ्टी जर तुम्हाला बाय करायचं असेल तर साधारणतः 38,835 वरून बँक निफ्टी बाय करा. बँक निफ्टी बाय अबव, बँक निफ्टी बाय अबव 38,835 वरून बँक निफ्टी बाय करा. या ठिकाणी 38,985 पहिलं टार्गेट भेटतील, त्यानंतर 39,100 हे टार्गेट भेटेल, 39,466 हे टार्गेट भेटेल, 39,510 जर बँक निफ्टी होल्ड झाला तर 39,700 पर्यंत पण काय होऊ शकतो बँक निफ्टी हायर साईडला जाताना दिसून येऊ शकतो. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, प्रोबॅबिलिटी जी बनते ना आजचा जो हाय आहे ना बँक निफ्टी हा सगळा एरिया, ह्या एरियामध्ये मित्रांनो जबरदस्त जो पूर्वी सपोर्ट होता तो आता सपोर्ट काय करणार आहे या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम करणार आहे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे ह्या लाईनच्या जवळ गेल्यानंतर ह्या एरियामध्ये आल्यानंतर मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो काय होऊ शकतो येणाऱ्या कालखंडामध्ये माउंट होऊ शकतो. हा एरिया जोपर्यंत बँक निफ्टी सक्सेसफुली एका स्ट्रॉंग कॅन्डलच्या साह्यानं हायर साईडला जोपर्यंत क्लोजिंग करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक मिनिंगफुल अपसाईड मुवमेंट जी आहे ती दिसून येणार नाही. आणि दुसरं मित्रांनो ह्या जे दोन लो आहेत ना पाठीमागचे, ह्या दोन लोच्या जर खाली बँक निफ्टीनं जर क्लोजिंग झालं तर ह्या मंथली एक्सपायरीचं मित्रांनो बेसचं व्हायलेशन होईल. आणि ह्या बेसचं व्हायलेशन झाल्यानंतर बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 1,000 ते 1,400 पॉईंटची मुवमेंट जी आहेत ना ती फक्त 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल. त्या लोचं ज्या दिवशी व्हायलेशन होईल ज्या टायमाला व्हायलेशन म्हणजे किमान 20 ते 25 मिनिटांसाठी बँक निफ्टी इंडेक्स ह्या दोन लोच्या खाली क्लोज व्हायला पाहिजे किंवा डेली कॅन्डलवर जर क्लोज झाला तर ते वन ऑफ द बेस्ट असेल. आणि त्यानंतर नेक्स्ट 1 ते 2 ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये 1,000 ते 1,400 पॉईंटचं करेक्शन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो आपल्याला बँक निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा व्ह्यू कुठून बनतो आपला बेरिश व्ह्यू बँक निफ्टीवर, तर मित्रांनो बँक निफ्टीला सेल करायचं आपल्याला कुठून किंवा बेरिश व्ह्यू ठेवायचा बँक निफ्टीवरती, बँक निफ्टी सेल बिलो 38,467 बिलोला बँक निफ्टी सेल करा. त्या ठिकाणी फर्स्ट टार्गेट भेटेल 38,210, त्यानंतर 38,100 हे टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 37,960 हे टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 37,620 हे टार्गेट जे ते काय तुम्हाला बँक निफ्टीमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये दिसून येऊ शकतात. येणाऱ्या म्हणजे उद्याच्या किंवा परवादिकच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या लेवल तुम्हाला दिसून येऊ शकतात. आता मी उद्या आणि परवादिकचं का म्हणतोय मित्रांनो, ह्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की बाबा हा सपोर्ट आहे मंथली एक्सपायरीचा बेस आहे ऑप्शनचा, आणि ह्या बेसचं व्हायलेशन होणं आपल्याला या ठिकाणी अपेक्षित नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट ह्या रेंज वरून बाउन्स बॅक घेऊन परत एकदा इकडे 38,500 जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतं ह्या लो वरून किंवा ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास किंवा ह्या जो सपोर्ट आहे इथून. ओके मग निफ्टीमध्ये काय करायचं मित्रांनो, निफ्टीवरती जर उद्या बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर निफ्टीचा व्ह्यू जो आहे तो बुलिश ठेवत असताना मित्रांनो तुम्हाला एक लेवल जे आहे ते उद्या केअरफुली वॉच करावं लागेल. ती लेवल अशी आहे, ह्या लेवलला गेल्यानंतर निफ्टी काय करतोय बघा, निफ्टी बाय अबव
38,119 वरून निफ्टी बाय करा या ठिकाणी, सॉरी 18,119 वरून निफ्टी बाय करा या ठिकाणी 18,152 हे पहिलं टार्गेट भेटेल, 18,190 हे टार्गेट भेटेल, 18,210 हे टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर मित्रांनो 18,245 हे टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 18,300 हे टार्गेट जे आहे ते काय निफ्टीवरती भेटेल. आणि मित्रांनो काही ब्रोकरेज हाऊसनं असं पण सांगितलं बाबा निफ्टी जो आहे तो 18,600 पर्यंत पण जाणार आहे असं सांगितलं ह्या डिसेंबर महिन्यापर्यंत, म्हणजे नेक्स्ट मंथ पर्यंत निफ्टीसाठी काही लोकांचा व्यू असा की बाबा निफ्टी 18,600 ला पण काय करू शकतो त्या ठिकाणी रिगेन करू शकतो ही शक्यता नाकारतो, पण ते लगेच होणार ना त्यासाठी अजून टाइम आहे. ओके, आणि मग निफ्टीला जर सेल करायचं असेल तर मित्रांनो निफ्टी सेल कुठून करायचं तुम्हाला, तर निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत 18,070 च्या खाली जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती बेरिश होऊ ठेवू नका. निफ्टी सेल बिलो 18,070 ला निफ्टीला सेल करा, त्या ठिकाणी 18,010 हे पहिलं टार्गेट भेटेल तुम्हाला, आणि त्यानंतर 17,982 जर खाली निफ्टी निघाला तर मग तिथं मात्र सेलिंग प्रेशर तुम्हाला दिसून येईल, आणि त्या ठिकाणी 940 आणि 17,900 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवरती बघायला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिळू शकतं. अदरवाइज मोस्ट ऑफ टाइम प्रॉबॅबिलिटी जी बनते उद्यासाठी ती मार्केट साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. ऑप्शनच्या डेटामध्ये वगैरे उद्या सकाळी कशा पद्धतीने लाईव्ह मार्केटमध्ये चिंतात ते मी सर्व अपडेट जे आहे ते तुम्हाला बाजार बोलवर आणि आपल्या प्रीमियम टेलिग्राफ चॅनलवरती पण टाकेल. धन्यवाद, थँक्यू.